आला उद्धाराया माझा भीमराया। भीमराव आओ बैठो। अरे इधर उधर क्या देख रहे हो, आओ बैठो हमारे साथ। हेलो, आई कैन सी यू हैव कम अ लॉन्ग वे भीमराव। Is there any change in people's mentality around you? No, sir. Not at all. Sir, समाज अजूनही तितक्याच बुरसटलेल्या विचारांचा आहे. No, sir. I was considered as an untouchable when I was in my school. And here in this so-called modern environment of this college, I face the same discrimination. Every day, every moment. Sir, I am not allowed to use that tap which others use to drink water. Nobody wants to be friends with me. They really hate me, sir. I know, Bhimrao, what you are saying. Main aur Mulder sir isi bare mein baat kar rahe the. Inka ye kehna hai ki these people outcast you because of your attire. Unfortunately, it is true, sir. Caste defines your clothes. Sir, there are certain rules as to which class should wear what kind of clothes. For instance, there are ways of wearing 9-yard sari according to which caste you belong. Sir, tumhala mahiti asenach, Travancore madhe dalit mahilanna choli ghalta yavi mhanun lada dyava lagtoy. Sir, the Nadar climber women from Travancore, they are not allowed to use blouse. Why? Because they are from the lower caste. And not wearing upper body clothes is a sign of showing respect to the upper caste people. What can we say, sir? Is there any change? I don't think so. As I said, Professor, he's a well-read student. He puts his thoughts really well. Don't worry, Bhimrao. I'll help you. बस बस थकला शिल्ला बाबा। हे रमे पाणी घेऊन ये बाय। दिवाला कस झालं रे कॉलेज? आणि शाळेत जसा तरास व्हायचा तसा इथे होत नाही ना? नाही, अभ्यास अभ्यास तुझ्या मनासारखा चाललाय ना? अग आत्ते आत्ते आत्ते, मी कुठल्याही परिस्थितीमध्ये अभ्यास हा करतोच। हा पण कसं आहे की आपण जे काही काम करत असतो ना, त्याची दखल कोणी घेतली आणि आपल्या पाठीवरती कौतुकाची थाप मारली तर आपल्या मनाला कशी उभारी येते। तसे दोन प्राध्यापक मला आज भेटलेत कॉलेजात, आत्ते ते माझ्याशी बोलतात, मला समजून घ्यायचा प्रयत्न करतात। ग बर झालं बाबा, आणि तुझ्यासारख्या पोराचं कौतुक नाही करणार तर कुणाचं करणार? भैरवीवा, ते दोन गुरुजी बोलला ना, त्यांना एकदा घरी घेऊन ये। काय घरी? अग आत्या तू म्हणजे कमालच करतेस। हा मग काय झालं? बर त्यांना घेऊन येतो घरी, मग तर झालं। पण त्याआधी त्यांनी मला काय दिले ते तर बघशील। काय रे? कोणास ठाऊक, मी तुला म्हटलं ना प्रोफेसर मुल्लर म्हणून आहेत, माझी नुकतीच ओळख झाली त्यांच्याशी। ते मला समजून घ्यायचा प्रयत्न करतात, माझ्याशी गप्पा मारतात। त्यांच्या शिपायाकरवी त्यांनी हे पाठवलं, आता शिपायाला कसं मी विचारू? तूच उघडून बघ काय ते।
भक्ती. यो कागद कसलाय बाबू? ही प्रोफेसर मुल्लरांनी लिहिलेली चिठ्ठी आहे. काय लिहिलंय? वाच तरी. हा, मिस्टर भीमराव, ॲज वी हॅड कॉन्व्हर्सेशन टुडे इन द कॉलेज. अरे माझ्या लेकरा, ती फिरंगेची भाषा तुला उमजती, हा मला थोडीच उमजती. हा मला समजल असं बोल. बर अत्ते, त्यांनी असं लिहिलंय, आपलं बोलणं झालं त्यानुसार तुझं म्हणणं आम्हाला पटलं, पण तरीही तू हे कपडे घालून कॉलेजात यावंस असं मला वाटत. तू अत्यंत हुशार आणि तडफदार विद्यार्थी आहेस. आता ह्या कपड्यात रुबाबदार देखील वाटशील. कॉलेजमधल्या इतर मुलांपेक्षा वेगळा वाटणार नाहीस आणि कुणी तुला निदान कपड्यांवरून डिवचणार नाही अशी आशा आहे. हे माझे पूर्वीचे कपडे आहेत, आता मला येत नाहीत, तू वापरून बघ. प्रोफेसर मुल्लर. बर झालं बाबा. भीवा, ही असली कापड घालून तू कॉलेजला गेलास ना, साहेब वाटशील बघ. बकीर घालून म्हणजे तुझ्या मापाची करून देईन काय? हो हो आत्ते, मी घालून बघतो, पण आत्ता नको, नंतर. नाही नाही, आत्ता घालून बघ, म्हणजे उद्या कॉलेजला हीच कापड घालून जाशील ना. अगं पण आत्ते, या एवढं म्हणतायत तर घाल की. अगं रमा, हे काय, तू सुद्धा बघ, तुझ्या बायकोला बी घाई लागलीये. आपला नवरा कसा राजबिंडा दिसतो ते बघायची. अगं हो, पण आत्ते मी नंतर घालून बघतो. ऐका की, हर घाल की, तुझ्या आत्त्यासाठी नाही, बायकोसाठी तरी घाल. तुम्ही बायका म्हणजे काही ऐकणार नाही आणि स्वतःच्या मनासारखं केल्याशिवाय राहणार नाही. आणि ही रमा, ही तर हट्टी आहेच आहे माझ्यासारखीच पूर्वीपासून. ठीक आहे, द्या, घालून बघतो. हसताय काय तुम्ही दोघी? प्रोफेसर मुल्लरांनी मला इतक्या प्रेमाने हे कपडे दिले, पण ते मला कसे होत आहेत, मला कसे दिसतील, हे त्यांना कसं कळणार? हे रमे, दात काय काढती ग? नग हसूस माझ्या पोरा. चांगले दिसतायत रे भीवा. आणि कसं असतंय ठावय का, एखाद्यानं प्रेमानं आपलं समजून आपल्याला काही दिलं ना, तर त्याचा मान ठेवावा बघ. आनंदानं आपल्या पदरात घ्याव, एवढं बी ढगळं नाही दिसत आहे. बघू बघू बर. हे बघ, ही तर दोन बोट मुडपून टाक मारलं ना तर तुझ्या मापाचं होईल. आणि पतलून आहे ना, ही तर एक बोट मुडपून टाक मारलं की होईल बघ तुझं मापाचं. मग हेच कापड घालून जाय काय उद्या कॉलेजला? असं शिवून देईन ना तुझ्या मापाच, जणू काय तुझच आहे. काय गरम आहे भाईजी? जरा डागडुजी केली की होते बघा. हा काय रे, उसगाव न दिसतोस, कापड कुठून आणले? आत्या काय चाललंय? अरे आनंदा, कुणाची कापड आहेत? अरे ते आमच्या कॉलेजमध्ये प्रोफेसर मुल्लर म्हणून आहेत, त्यांनी दिलेत. म्हणजे आधी हे कपडे ते वापरायचे,
पण आता त्यांना ते होत नाहीत म्हणून मला दिलेत. काय की कॉलेजमध्ये मी इतर मुलांसारखा वाटावा म्हणून त्यांनी मला हे दिलेत. येवा काढ ही कापड. तुला शोभत नाही ती, ध्यान दिसतोयस. काढी डगल. का करवातो रो माझ्या पोरा? कॉलेजात समधी पोरं हसतात त्याच्या कपड्याला बघून. म्हणून त्याच्या गुरुजींनी प्रेमानं दिलं हाय, घालू दे की. पण आत्ते त्याला नाही बरी दिसत ती. भाऊजी आत्या भाई शिवतील ना कापड, मग मापाच होत्याल. वंगाळ नाही दिसायच. हा नाही तरी पण नको. दिवा काढ ती कापड. काय तुम्हाला अवदसा सुचली आहे काय माहिती? दिवा काढ ती कापड. कशा पाई बोलणार त्याला? ए आनंदा, याला काय झालं? रामू, अगं हे नवीन कपडे इथे कुठून आले? इथे कुठे ठेवले? कुणी आणली असतील कापड? मी तुला तेच विचारतोय. मी आता आंघोळीला गेलो होतो तेव्हा हे कपडे नव्हते इथे. हा काय की मग अशी मी हतरून आवरायला आलती तेव्हा बी नव्हती. काय जादू झाली की काय? काय की बया. कापड तुमच्या अंगाची आहे, घालून बघता का? बघा बघा. हा मी म्हणलं नव्हतं का तुमच्या अंगाची कापड आहे? झाक दिसतय एकदम. पण मला एक कळत नाहीये हे कपडे इथे आले कसे? इतकं पुरल नव घे बाईनी अजून बघ. दादा मी येतो. आनंदा अरे आता हिशोब करताना लक्षात आलं 5 रुपये कमी आहेत. काल तू पगार दिलास मी ही लगेच घेतला आणि फडताळात ठेवला. तू मोजून घेतले होतेस ना की माझ्याकडून हिशोबात काही गल्लत होतीये? नाही दादा 5 रुपये कमीच होते त्यात. म्हणजे? मी खर्च केलेत. आणि आता इच्छारल्यावर सांगतोयस रे तू? हर आनंदा आपण पै न पै वाचवतोय जसं काय तुला ठावच नाही. आता कसं करायचं? आणि इतकी भारी रक्कम कुठं खर्च झाली? किराणा सामान आणायचं होतं, पंचायत व्हायची राहता. नाही मी सांगणारच होतो. आनंदा कुठे आणि कशासाठी खर्च केलेस ते तरी सांगायचं. बरं आता सांग. दादा ते मी. आनंदा अरे सरळ सरळ सांग बघू काय ते. तुला कोणी तुरुंगात डांबणार नाहीये इथे. अरे सांग ना. मी सांगतो. दादा आनंदाने माझ्यासाठी कपडे घेतले भारीतले. अरे माझ्या कर्मा नवीन कापड इतकी महागाची
कुठं आहेत? बघू कसली आणली कापड. आता कसं निभवायचं? अन हा असला खर्च करायला आपली काय जागीर लागून गेली हाय? आनंदा, हा वायफळ खर्च झाला. अरे एवढा खर्च करणं आपल्याला परवडणार नाही. अन म्या म्हणत्या नसत्या उठा ठेवी कशा पाई? कालेचा खर्च काय कमी हाय म्हणून ही भर? अरे डोक्यावर कर्ज हाय आपल्या, पैसे काय झाडाला लागतात वैर? आनंदा तू बोल. दादा, भिवाला त्याच्या कॉलेजच्या मास्तरांनी त्यांची जुनी कपडे दिलीत वापरायला. का तर कॉलेजमध्ये कोणी त्याला हिनवू नये म्हणून कॉलेजात थोरा मोठ्यांची पोरं येतात चांगली कापड घालू. दादा, आपला भिवा त्यांच्यापेक्षा प्रत्येक बाबतीत सरस आहे, हुशारीत, अभ्यासात. मग त्यानं या बाबतीत मागं का राहावं? आणि असल्या गोष्टीत त्याला बाकीच्यांनी का बोलावं? आणि म्हणून दादा त्यांनी दुसऱ्यांची कापड का वापरावी? तुम्हीच म्हणता ना दादा की सन्मानानं जगा. आपला भिवा सन्मानानं जगला पाहिजे दादा. आपला भिवा आता पदवीधर होणार आहे, त्यानं अशी जुनी कापड घालायचं मला नाही आवडणार दादा. म्हणून मी नवीन कापड आणली. आनंदा, तुझं काय बी चुकलं नाही बघ. भावाचा इतका विचार करतोस, दोन्ही भावांचं असंच प्रेम राहू दे बाबा. आनंदा, आता माझं काही म्हणणं नाही. भिवाला तुझ्यासारखा भाऊ मिळाला हे नशीबच त्याच. आणि भिवासारखा भाऊ मला मिळाला हे माझं नशीब. आनंदा, रे किती करशील माझ्यासाठी? कसं फेडू मी हे ऋण? तू फक्त शीख भिवा आणि ऋण माझं नाही, साऱ्या समाजाचं फेड. काय हवं नको ते सगळं मला सांग, मी आहे. चला आता वैर भिवा, कॉलेजला जायला उशीर होतय ना तुला? आज हीच कापड घालून जाय काय कॉलेजला? जाय बदलून ये. उद्धाराया.